नमस्कार, मी समीरा। समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बाजारात मिळणारे केळाचे पिवळे वेफर आपल्याला खूपच आवडतात। आज आपण हे घरच्या घरी कसे बनवता येतील ती रेसिपी बघणार आहोत। अगदी झटपट आणि साधी भाजीची केळी वापरून आपण हे केळाचे चिप्स बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। केळाचे पिवळे चिप्स बनवण्यासाठी 6 केळी घेतलेली आहेत, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। हे चिप्स करण्यासाठी आपण पोटॅटो स्लायसरचा वापर करणार आहोत। सगळ्यात आधी मीठ, हळद आणि पाणी एकत्र करून घेऊया। हळद मीठ पाण्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता केळी सोलून घेऊया। कच्च्या केळ्याचं साल केळ्याला चिकटलेलं असतं, काढायला थोडा वेळ लागतो। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी ही केळी सोलून घेतलेली आहेत। टोकाच्या साईडने तिरपी कापून घेऊया। मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलेलं आहे, चेक करूया। तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण डायरेक्ट स्लायसरवर हे चिप्स स्लाइस करून घेणार आहोत। तेलातच डायरेक्ट करणार आहोत। एकावेळी मी 3 केळी स्लाइस करून घेतलेली आहेत। साधारण 2 मिनिट शिजू देऊया। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। हा फेस आता कमी झालेला आहे तेलाचा। आपण आता याच्यावर हळदीचं आणि मिठाचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते टाकूया। पाणी जास्त घालायचं नाही आहे, पाणी जास्त घातलं तर चिप्स लवकर नरम पडतात। 2 चमचे पाणी घातलेलं आहे, थोडा वेळ तसंच ठेवून देऊया। आता आपण हे चिप्स मिक्स करून घेऊया। तेलामध्ये पाणी घातल्यामुळे बऱ्याचदा अंगावर तेल उडण्याची शक्यता असते, पण आपण पूर्ण कढई भरून चिप्स घातल्यामुळे हे तेल अजिबात बाहेर उडत नाही। साधारण 6 मिनिट आपण हे चिप्स मीडियम फ्लेमवर तळून घेतलेले आहेत। अगदी छान क्रिस्पी झालेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे चिप्स आपण करून घेऊया। तेलामध्ये स्लाइसरने केळ्याच्या काचऱ्या पाडून घेणार आहोत। एक चमचाभर हळद मिठाचं पाणी ओतूया। आता परतून घेऊन पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांमध्ये हे चिप्स तयार झालेले आहेत। हे चिप्स जर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तर 10 ते 12 दिवस सहज क्रिस्पी राहतात। बाजारात मिळणाऱ्या केळ्याच्या चिप्ससारखेच हे चिप्स आपण झटपट घरच्या घरी बनवलेले आहेत। अगदी सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे हे चिप्स नक्की करून बघा। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा। आणि हो, तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत। थँक्यू।